नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ के एस के महाविद्यालय पीठ, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लरेशन ऑफ रिझल्ट सेट आणि नेट या परीक्षेचा रिझल्ट नेमका कशा पद्धतीनं घोषित केला जातो किंवा त्याचे परिणाम घोषित करण्याची किंवा करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते ती नेमकी कशा स्वरूपाची असते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सेट नेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी प्रथमच सेट नेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील त्यांनी हे चॅनल प्रथमतः सबस्क्राईब करून घ्यावं. तसेच नवीन व्हिडिओ आपल्याला लवकर समजण्यासाठी किंवा आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण शेजारील असलेली बेल ती आपण प्रेस करावी. म्हणजे मी त्या ठिकाणी नवीन व्हिडिओ टाकलेला तुम्हाला लगेच कळेल. प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लरेशन ऑफ रिझल्ट परिणाम घोषित करण्यासाठी जी काही प्रक्रिया UGC अवलंबते त्या माध्यमातून माहिती घेत असताना मी प्रथमतः मराठीत आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत या दोन्ही पद्धतीने ही माहिती आपल्याला सांगणार आहे. यामध्ये सेट व्हिडिओ पत्र क्रमांक F42/90 नेट या पत्र क्रमांकानुसार ही जी काही माहिती आहे ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आपण ही माहिती सेट UGC पुणे या वेबसाईटवर जाऊनही त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. 5 फेब्रुवारी 2018 रोजी अंमलात आणण्यासाठी UGC नेटसाठी सुधारित पात्रता निकष अंतिम आणि बंधनकारक आहेत. यात पुढील चरणाचा समावेश असेल, म्हणजे ज्या काही स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेप, त्याच्यामध्ये चरण 1, उमेदवाराने सहाय्यक प्राध्यापकाच्या पात्रतेसाठी सर्व 2 पेपरांच्या एकूण गुणापैकी किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. ते खालीलप्रमाणे एकूण गुणापैकी गुण मिळवणे आवश्यक आहे. ते खालीलप्रमाणे असे की पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी हे सर्व 2 पेपर एकत्रितपणे 40% एकूण गुण घेणे आवश्यक आहे. म्हणजे जे की ओपन कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दोन्ही पेपरमध्ये मिळून कमीत कमी या ठिकाणी 40% गुण घेणे आवश्यक आहे. तर SC ST PH VH अपंगत्व, हे अपंगत्वाचं जे काही VH संदर्भात सांगितलं जातं ते 40% किंवा त्याच्या अधिक अपंग असलेले विद्यार्थी हे VH या कॅटेगरीमध्ये किंवा ही जी काही सवलत आहे ही सवलत त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर ट्रान्सजेंडर, अनाथ आणि OBC SBC त्यानंतर DTA VJ NNTB NTC NTD SEBC आता या सर्वांसाठी नॉन क्रिमिनल कॅटेगरी ओनली, यांच्यासाठी नॉन क्रिमिनल कॅटेगरी ओनली, यांनीसुद्धा सर्व 2 पेपर्समध्ये एकत्रित 35% गुण घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला पेपर दिल्याच्या नंतर ओपनसाठी 40% गुण आणि इतर जे काही या ठिकाणी प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 35% गुण घेणे आवश्यक आहे. आता यामध्ये काही सूचना आहेत त्या खालीलप्रमाणे. ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये आपली श्रेणी योग्य प्रकारे प्रविष्ट करा, कारण उत्तीर्ण होण्याचे किमान गुण आणि पात्रतेसाठी कट ऑफ मार्क त्यांच्याशी जोडलेले आहेत. पात्रतेसाठी कट ऑफ मार्क त्यांच्याशी जोडलेले आहेत म्हणूनच अर्ज भरण्याच्या तारखेची तारीख संपल्यानंतर उमेदवारांना श्रेणी बदलण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेबद्दल नंतर
कोणत्याही दुरुस्तीची विनंती केली जाणार नाही। यामध्ये चरण क्रमांक 2 म्हणजे स्टेप 2, ज्या दोन्ही पेपरला हजर राहून पहिल्या टप्प्यात नामांकन मिळालेले आहे अशा उमेदवाराकडून मिळवलेल्या सर्व 2 पेपरच्या एकूण गुणांचा वापर करून गुणवत्ता यादी विषयानुसार व प्रवर्ग निहाय तयार केले जाईल। यामध्ये चरण क्रमांक 3 UGC निर्देशानुसार उपस्थित असणाऱ्या कॅन्डिडेटच्या ओनली 6% म्हणजे एकूण जे विद्यार्थी उपस्थित आहेत अशाच्या फक्त 6% उमेदवारांना फक्त सहाय्यक प्राध्यापकाच्या पात्रतेसाठी पात्र घोषित केले जावे। सेटच्या सर्व 2 पेपरला हजेरी लावणे या ठिकाणी बंधनकारक आहे, म्हणजे जे काही विद्यार्थी या ठिकाणी पेपरला बसले आहेत त्या पेपरला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी फक्त 6% विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकतात, ते म्हणजेच सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी। त्यानंतर राज्यातील प्रचलित आरक्षणाच्या धोरणाचा उपयोग सहाय्यक प्राध्यापकांच्या पात्रतेसाठी उपलब्ध प्रवर्गानुसारच पात्रता असलेल्या स्लॉटची गणना करण्यासाठी केला जाणार आहे। पात्र स्लॉटचे विषयावर व प्रवर्गानुसार वितरणाची गणना खाली नमूद केलेल्या सूत्राद्वारे केली जाईल। उदाहरणार्थ सामान्य श्रेणी अंतर्गत एखाद्या विषयासाठी पात्र स्लॉटची संख्या एकूण जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी 40 आणि 35% जे काही पात्र झाले असतील त्या संख्या सर्वसाधारण प्रवर्गाअंतर्गत त्या विषयात किमान पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या गुणिले इंटू सामान्य श्रेणीनुसार उपलब्ध असलेल्या स्लॉटची संख्या छेदस्थानी म्हणजेच भागिले एकूण क्रमांक सामान्य श्रेणी अंतर्गत सर्व विषयामध्ये किमान पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांची संख्या यामध्ये अपेक्षित आहे। म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही घरी बसूनसुद्धा त्या ठिकाणी रिझल्ट काढू शकता। एकूण विद्यार्थी दिलेले असतात, एकूण पात्र झालेले विद्यार्थ्यांची संख्या गुणिले जे काही विद्यार्थी आहेत भागिले त्यांचा भागाकार करायचा आणि राहिलेला जो काही रिझल्ट आहे तो 60% पुन्हा त्याच्यामधून कट ऑफ हा काढला जातो। म्हणूनच ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये योग्य प्रकारे प्रवर्ग भरला जावा। ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर श्रेणी विषय केंद्र इत्यादी बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही ही नोंद घ्यावी। ही UGC निर्णय घेतलेला वरील पात्रता निकष अंतिम आणि बंधनकारक आहे। तुम्हाला या बाबतीत म्हणजे तुमचे जे काही ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्याकडून चुकून काही गोष्टी राहिल्या असतील तर जी काही बदलण्याची डेट दिलेली आहे ती त्या तेवढ्या डेटपर्यंत आपण ती बदलून घेऊ शकता। नंतर तुम्ही त्या पद्धतीचा अर्ज जरी केला तरी त्या पद्धतीमध्ये काही बदल होत नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले। आता याचीच माहिती मी आपणाला इंग्लिशच्या भाषेत किंवा इंग्रजी भाषेत या ठिकाणी देऊ इच्छितो। जे विद्यार्थी काही गोष्टी मराठीच्या संदर्भातून समजून नाही आल्या तर आपण या ठिकाणी इंग्रजी भाषेतून या ठिकाणी समजून घ्यावं। प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट रिवाइज क्वालिफाइंग क्रायटेरिया फॉर UGC 2 बी इम्प्लिमेंटेड फॉर सेट वाईट लेटर नंबर F4-2019 February 2018 इज अ फायनल अँड बाइंडिंग। दिस विल कम्प्रोमाइज क्लोजिंग स्टेप्स या ठिकाणी ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली स्टेप द कॅन्डिडेट्स आर इक्वल टू द ऑब्टेन्ड मिनिमम मार्क्स ऑफ द ॲग्रिगेट ऑफ ऑल 2 पेपर्स पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड फॉर एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर ॲज गिवन बिलो। यामध्ये कॅटेगरी आणि मिनिमम मार्क्स पर्सेंटेज टू बी ऑब्टेन्ड म्हणजे कॅटेगरी जी काही ओपन आहे अशा कॅटेगरी फर्स्ट अँड सेकंड पेपर मिळून या ठिकाणी 40% ॲग्रिगेट मार्क्स इन ऑल
द टू पेपर्स टेकन टुगेदर, त्यानंतर SC ST PH VH डिसेबिलिटी 14% और मोर आणि ट्रान्सजेंडर अँड ऑर्फन म्हणजे जे काही अनाथ आणि इतर विद्यार्थी जे आहेत त्याच्यांसाठी, तसेच OBC SBC DTA VJ NTB NTC NTD SCBC नॉन क्रिमिनल कॅटेगरी ओनली, अशांसाठी पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंडमध्ये मिनिमम मार्क्स त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे, ते म्हणजे 35% ॲग्रिगेट मार्क्स इन ऑल द टू पेपर्स टेकन टुगेदर. त्यानंतर एंटर युअर कॅटेगरी इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम द करेक्टली ॲज द मिनिमम मार्क्स फॉर पासिंग अँड द कट ऑफ मार्क्स फॉर क्वालिफाईंग आर लाईक लिंक्ड विथ हिज हॅन्स, द कॅन्डिडेट विल बी नॉट एंटरटेन फॉर द चेंज ऑफ कॅटेगरी वन्स द डेट एडिटिंग ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम इज ओव्हर. नो रिक्वेस्ट फॉर एनी करेक्शन बी इंटरटेन्ड आफ्टर द लास्ट डेट ऑर एडिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. या ठिकाणी आपण जी काही कॅटेगरी तुमची असेल ती व्यवस्थित या ठिकाणी फॉर्म भरतानाच टाकावी. नंतर तुम्हाला करेक्शनची डेट दिलेली असती, परंतु त्याच्यानंतर तुम्ही जर प्रयत्न केला तर त्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. त्यानंतर स्टेप टू, अमाँग दोज कॅन्डिडेट्स हू हॅव अपेअर इन ऑल टू पेपर्स अँड क्लिअर स्टेप वन मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड सब्जेक्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज युजिंग द ॲग्रिगेट मार्क ऑफ ऑल टू पेपर्स सिक्युअर्ड बाय सच कॅन्डिडेट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकतं की तुम्हाला या ठिकाणी जी की माहिती आहे दिली जाते की यानंतर स्टेप 3 अकॉर्डिंग टू UGC डिक्लेरेटिव्ह 60% ऑफ द अपेरिंग कॅन्डिडेट्स आर टू बी डिक्लेअर्ड क्वालिफाईड फॉर एलिजिबिलिटी फॉर द असिस्टंट प्रोफेसर ओनली. अपेरिंग मीन्स द अपेरेटेड इन टू द पेपर्स ऑफ सेट द रिझर्वेशन पॉलिसी प्रेव्हलंट इन द स्टेट इज द टू बी यूज टू द कम्प्लीट कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट्स अवेलेबल फॉर एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर. द सब्जेक्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिफाईंग स्लॉट्स विल बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला मेन्शन्ड बिलो. या ठिकाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी रिझल्ट काढला जातो याचा एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे एक्झाम्पल नंबर ऑफ क्वालिफाईंग स्लॉट्स फॉर द सब्जेक्ट अंडर जनरल कॅटेगरी. एकूण कॅटेगरी जी काही ओपन कॅटेगरी आहे या ओपन कॅटेगरीच्या माध्यमातून नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजेच बरोबर कॅटेगरी बरोबर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू फुलफिल मिनिमम एलिजिबिलिटी इन दॅट सब्जेक्ट अंडर जनरल कॅटेगरी इन टू नंबर ऑफ स्लॉट्स अवेलेबल अंडर जनरल कॅटेगरी डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू फुलफिल्ड मिनिमम एलिजिबिलिटी इन द ऑल सब्जेक्ट अंडर जनरल कॅटेगरी. हेन द कॅटेगरी शुड बी करेक्टली इंटरटेड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम चेंज ऑफ कॅटेगरी सब्जेक्ट सेंटर ETC विल नॉट बी अलाउड आफ्टर द लास्ट डेट ऑफ एडिटिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम इट मे बी नॉट दॅट द अबोव क्वालिफाईंग क्रायटेरिया डिसाइडेड बाय UGC इज फायनल अँड ब्लँक. या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या आपण ज्यावेळेस फॉर्म भरत असताना त्यावेळेसच काळजीपूर्वक कराव्यात, किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला डेट दिलेली आहे बदलण्यासाठी त्या बदलण्याच्या डेटच्या 1 अगोदर म्हणजे संपण्याची जी काही तारीख आहे शेवटची त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण तुम्हाला पाहिजे तो बदल त्या ठिकाणी करू शकता. नंतर तुम्ही बदल करण्याचा किंवा त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करा तर त्या ठिकाणी UGC ते मान्य करून घेणार नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी मी आज माहिती एकूणच अशा पद्धतीनं UGC रिझल्ट डिक्लेअर करते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, याबाबत किंवा अजूनही काही प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला
काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला या ठिकाणी आपण कमेंटच्या माध्यमातून ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मी त्यावर परत एकदा व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. तोपर्यंत धन्यवाद.